एसएससी सराव परीक्षा 2022-23 गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट लोकनेते गणेशजी नाईक सराव परीक्षा या स्पर्धेची सुरुवात 3 डिसेंबरला आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. 18 डिसेंबरपर्यंत ही सराव परीक्षा सुरू होणार आहे. जवळपास मराठी सेमी इंग्लिश हिंदी आणि इंग्रजी या 3 भाषेमध्ये ही सराव परीक्षा कंडक्ट केली जाईल. नवी मुंबईमध्ये जवळपास 27 केंद्र आणि 70 हून अधिक शाळांचा सहभाग या सराव परीक्षेमध्ये आहे. आताची नोंदणी जवळपास 10,000 हून अधिक विद्यार्थ्यांनी आपल्या नावाची नोंदणी या परीक्षेकरता केली आहे. अजून 3 तारखेपर्यंत हा आकडा वाढेल. ही परीक्षा जशी बोर्डाची एक्झाम असते त्याच पद्धतीचं वातावरण, हॉल तिकीट, वेगळं केंद्र, मॉडरेटर आणि एक वेळेची मर्यादा आणि तशाच पद्धतीनं लवकरात लवकर ही परीक्षा पूर्ण करून त्यांचा रिझल्ट्स लवकरात लवकर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा या परीक्षेचा असेल. त्यामुळे त्यांच्या झालेल्या चुका, त्याच्यामधल्या उणीवा, त्याच्यामध्ये सुधारणा करून मूळ परीक्षेमध्ये आत्मविश्वासानं विद्यार्थ्यांना सामोरं जाण्याची संधी मिळेल आणि या सर्व गोष्टींच्या माध्यमातून नवी मुंबईतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता वाढेल. आणि आपण बघत असतो की या स्पर्धेच्या दिवसांमध्ये एकाएका पॉईंटनी एखाद्या कॉलेजमधलं ॲडमिशन हे विद्यार्थी मिस करत असतो. एखाद्या विषयामध्ये त्यांना पूर्ण मार्क्स मिळतात परंतु भाषेच्या विषयामध्ये सराव नाही, त्यामुळे त्यांचे पर्सेंटेज कमी होतात. त्या सराव परीक्षेच्या माध्यमातून एक बोर्डाचंच वातावरण त्या विद्यार्थ्यांना मिळतं आणि त्यामध्ये सराव केल्यानंतर मूळ परीक्षेमध्ये सुधारणा करून पुन्हा या परीक्षेला जाण्याची संधी ही विद्यार्थ्यांना मिळत असते. गेल्या वर्षी 25 केंद्र होती, यावर्षी 27 केंद्र आहेत. 70 शाळांचा सहभाग या सराव परीक्षेमध्ये आहे. मराठी, इंग्रजी आणि हिंदी या 3 भाषांमध्ये ही सराव परीक्षा होणार आहे आणि यावर्षी 10,000 हून अधिक विद्यार्थी यांचा सहभाग आजपर्यंत या परीक्षेकरता नोंदवला गेला आहे. 24 वर्ष सराव परीक्षेच्या आयोजनासाठी झालेले आहेत, एकंदरीत अनुभव काय आहे आणि काय चॅलेंजेस आहेत? ज्याची सुरुवात आनंदजी सुतार साहेब, संजयजी नाईक साहेब, आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या प्रेरणेनं 1998 साली झाली. पहिल्या वर्षी 2 केंद्र होती आणि एकच भाषेमध्ये होतं. नंतर 2007 सालापासून त्याचं स्वरूप व्यापक झालं. प्रत्येक वर्षी आपण भाषेमध्ये वाढ केली. मराठीनंतर इंग्रजी, इंग्रजीनंतर हिंदी आणि ह्या 6 विषयांचे 9 पेपर आणि प्रत्येक वर्षी विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्याकडून आलेल्या सूचना, त्यांना आलेल्या अडचणी, आमच्या आयोजनामध्ये असलेल्या उणीवा ह्याच्यामध्ये सुधारणा करत आता आमची पूर्ण सिस्टीम ही आता पूर्ण एक्सपर्ट झालेली आहे आणि त्यामुळे कोणती वेळ निवडावी, कोणते केंद्र निवडावेत, कोणते विषय निवडावेत, कसा सेटअप असावा याकरता प्रत्येकाचा अनुभव आमच्या या परीक्षा यशस्वी करण्याकरता उपयोगी ठरतो आहे. आणि ह्या परीक्षेमध्ये प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या शिक्षक असतील, कर्मचारी असतील, NGOs असतील, कार्यकर्ते असतील, या सर्वांनी दिलेला सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे. इव्हन पत्रकारांचं देखील ह्याला दिलेली प्रसिद्धी ह्या माध्यमातून अनेकांना माहिती पडतं की आमचा मुलगा SSCला आहे, तो नवी मुंबईमध्ये राहतो परंतु शाळेमध्ये तो नवी मुंबईच्या बाहेर आहे. त्याचं देखील पार्टिसिपेशन करण्याचा प्रयत्न हा त्यांच्या पालकांच्या माध्यमातून केला जातो आणि शेवटच्या क्षणापर्यंत
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग या स्पर्धेमध्ये कसा होईल याकरता आमची पूर्ण यंत्रणा ही सकारात्मक असते. बारावीच्या बोर्डाची परीक्षा घेणं हे नक्कीच चॅलेंजिंग आहे, परंतु खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याची मागणी केली जाते. पुढच्या वर्षी प्रायोगिक तत्वावर नक्कीच आम्ही 12वीच्या देखील सराव परीक्षेचं आयोजन करू असं मी विश्वासाने सांगतो. आता ही 3 डिसेंबरला ही सराव परीक्षा सुरू होईल. 18 डिसेंबरला संपूर्ण म्हणजे 6 विषय आणि 9 पेपर हे पूर्ण होतील आणि लवकरच म्हणजे साधारणतः 15 जानेवारीपर्यंत हा रिझल्ट लावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आणि एकदा रिझल्ट लागला की मग बक्षीप समारंभ घेतला जाईल. पहिले 3 येणारे विद्यार्थी म्हणजे मराठी, इंग्रजी आणि हिंदीमधले त्यांना टॅप देण्यात येतील आणि दुसरे 2वी क्रमांकाचे आणि 3वी क्रमांकाचे जे विद्यार्थी आहेत हिंदी, मराठी आणि इंग्रजीमध्ये त्यांना देखील बक्षिसं दिली जातील. सर